धुळ्यात लाखोंचा बेकायदेशीर दारू साठा जप्त। सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अडवला कंटेनर, स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई। दिल्लीहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरमध्ये बेकायदेशीर मद्यसाठा असल्याची माहिती धुळ्यातील स्थानिक गुन्हे शाखेला कळल्यानंतर मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीर पोलिसांच्या हद्दीत हा कंटेनर अडविण्यात आला। त्यात तपासणी केली असता देशी विदेशी मद्याचे खोके आढळून आले। पोलिसांनी कंटेनरसह 31,22,560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। कंटेनर चालक रमेश मुंशीराम कुमार राहणार हरियाणा यास ताब्यात घेतले। पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, प्रकाश पाटील, दिलीप खोंडे आदींनी ही कारवाई केली। वाहनांना लावण्यासाठी नंबर प्लेट बनवून देण्याआधी संबंधित व्यावसायिकांनी पुरावे मागावेत असे आवाहन अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले। ते म्हणाले, हा माल हरियाणाकडून दिल्लीकडून धुळे मार्गे मुंबईकडे जात होता असं दिसून येत आहे। त्यामध्ये एक आरोपी आपण अटकेत घेतला आहे। तो आरोपी देखील नॉर्थ हरियाणा राज्यातला आहे आणि या कामगिरीबद्दल मी धुळे एस सी पी आयचे आमचे इन्चार्ज हेमंत पाटील देखील त्यात मी कौतुक करतो। या अलीकडची मोठी कारवाई सुरू येत आहे आणि अशीच कारवाई आपल्या धुळे जिल्हा पोलीस। या कंटेनरमध्ये भरलेला मद्यसाठा कुठून आणला आणि नेमका कोणाकडे नेण्यात येत होता याबाबत चौकशी सुरू असून ही मोठी साखळी असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी।